नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी क्यूमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणला आहे त्याचं नाव आहे हवामान बदल इंग्लिशमध्ये क्लायमॅटिक चेंजसुद्धा म्हणलं तर याच्यावर आपण पार्ट वन पाहणार आहे याच्यावरती महत्त्वपूर्ण क्वेश्चन घेतले जे आता येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील तर वेळ दडवता मेन लेक्चरला आता सुरू करू मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जर काही इश्यू असेल तर कमेंट करून नक्की सांगा ओके चला आता सुरू करू तर बघा पहिला क्वेश्चन आहे ग्रीन हाऊस या, या, या शब्दाचा वापर प्रथम कोणी अठराशे शहाण्णवमध्ये केला आहे हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे पर्यायमध्ये बघा ग्रिपिट टेलर आहे नंतर एजी टॉसले दिलं आहे तिसरं बघा स्वाती अरेहेनियस दिले आणि नंतर चौथं दिले अनस्ट हॅकेलने दिले त्याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे स्वाती अरेहेनियस यांनी काय केलं होतं अठराशे शहाण्णवमध्ये सुरुवातीला ग्रीन हाऊस या शब्दाचा वापर प्रथम केला गेला आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये बघा हवामान बदल होण्यासाठी खालीपैकी नैसर्गिक कारणे कोणती आहेत आपल्याला काय विचारलं आहे नैसर्गिक कारणे नॅचरल रिझन्स आहेत ते आहेत त्याच्यामध्ये बघा पर्याय दिलेत सूर्यडाग दुसरा ज्वालामुखी क्रिया तिसर सर्वपृत्तीचा अक्षांश स्थिती बघा चौथा वरील सर्व याचं उत्तर कदाचित सर्वांना माहीत असेल की वरील सर्व हे काय आहेत नैसर्गिक कारणे आहेत बघा हवामान हो बदल होण्यासाठी क्लायमेटिकच्यासाठी दोन महत्त्वपूर्ण कारणे आहेत ते म्हणजे आर्टिफिशियल काय कारण आहेत आणि काही नॅचरल कारणे आहेत नैसर्गिक कारणे कोण कोणते तर सूर्यावरचा डाग आहे नंतर ज्वालामुखीचा उद्रेक होतो बघा त्याच्यातून जे धूळकण किंवा विविध गॅसने घेत आहेत बघा ते डायरेक्ट वातावरणामध्ये जातात ओके okay, त्याच्यामध्ये भरपूर असं हे असतो असतं मिथेन असतं संपूर्ण प्रमाणात ते गॅस पृथ्वीच्या गर्भातून थेट हवेमध्ये वातावरणात फेकली जातात पृथ्वीची तिसरं म्हणजे आक्षणस्थिती बघा ज्या ठिकाणी पृथ्वीची आक्षणस्थिती जास्त प्रमाणात किंवा बघा आक्षणस्थितीमुळे काय होतं सूर्याचा जास्त उजळ पडतो किंवा कमी पडतो ओके ज्या ठिकाणी कमी उजळ पडते त्या ठिकाणी बर्फ वगैरे जमा होतो नंतर जर टाय टेम्परेचर वाढलं तर ते बर्फ वितळण्याची क्रिया सुरू होती ओके आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा डिस्कस करणार आहे त्यानंतर तिसरा बघा हवामान बदल निर्मितीमध्ये मानवनिर्मित खालीपैकी कोणती कारणे आहेत मी तुम्हाला सांगितले की दोन कारणे आहेत एक आर आणि नॅचरल काही कारणे आहेत तर आरटी पी कोणकोणते कारणे विचारले आपल्याला पर्यायमध्ये बघा ग्रीनहाऊस प्रभाव दुसरे वनविनाश तिसरं इंधने आणि चौथे सर्व याचे जे उत्तर मित्रांनो ते सर्व आहेत यामध्ये ओके ते चार नंबरचा पर्याय ते मानवनिर्मितमध्ये येतं म्हणजे ग्रीनहाऊस पण येतं जेवण वि अच्छा म्हणतो आपण ते काटल्यानंतर किंवा तोडे आपण सोप्या शब्दामध्ये त्यानंतर वर्तमान जी शेती पद्धत आहे उदाहरणार्थ जे तांदळाचं वगैरे पीक आपण घेतो त्यानंतर काय होतं सी एच फोर म्हणजे मिथेन हा वातावरणात जातो निघून ओके नंतर जे वनस्पती काला पासळ जातो त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर सीओटू सुद्धा वातावरणात जात असतो इतर गॅस पण त्याच्याबरोबर सुद्धा जात असतो जीवाश्म इंधन यामार्फत विविध जे गॅसेस आहे बघा त्या हव वातावरणामध्ये फेकली जातात त्याच्यामुळे ही सर्व कारणे काय आहेत हवामान बदलामध्ये मानवनिर्मित आहेत त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा ग्रीनहाऊस प्रभाव निर्माण करण्यामध्ये खालीपिकी कोणाचा समावेश करता येईल तुम्हाला सांगितलं दोन प्रकारेद्वारे काय होतं मानवनिर्मित आणि काय आर्टिफिशियल आहे सॉरी आर्टिफिशियल आणि नॅचरल आहे बघा दोन प्रकारचे आता बघा खाली आपलं डायरेक्ट गॅसचे नाव दिले की खालीपिकी कोणाचा समावेश करता येईल मग सांगितलं याच्यामध्ये सीओ टू हे सुट्टी कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड दुसरं बघा सी एच फोर आणि एनओ टू सी एच फोर म्हणजे मिथेन म्हणलं जातं त्याला आणि एनो टू म्हणजे नायट्रोक्स ऑक्साईड म्हणलं जातं नायट्रोजन डायऑक्साईड म्हणलं जातं तिसरं बघा सी एफ सी आणि एस सी एफ सी सी एफ सी म्हणजे क्लोरो प्रो कार्बन हायड्रोक्लोरो क्लोरो कार्बन म्हणलं जातं हायड्रोजनस याच्यामध्ये येतात आणि चौथं लेवर येईलपैकी सर्व तर हे सर्व काय आहेत काय आहेत तर ग्रीनहाऊस उत्पन्न करण्यासाठी गॅसचं हे काय करतात इम्पॅक्ट बनवतात जे ग्रीन हाऊस गॅस आहे बघा ह्याला इम्पॅक्ट करायला हे सर्व गॅस प्रभावी ठरत असतात त्यानंतर पाच ऑकेशन बघा ग्रीन हाऊस गॅस वाढवण्यामध्ये म्हणजे ग्रीनहाऊस इम्पॅक्ट पडण्यामध्ये कोणता पुन्हा एकदा आहे का ग्रीनहाऊस गॅस वाढवण्यामध्ये सर्वात जास्त वातावरणातील सर्वात जास्त काळ खालीपैकी कोणता गॅस राहतो म्हणजे सोप्या शब्दात उचारलं ते ग्रीनहाऊस गॅ ग्रीनहाऊस आहे बघा त्याला इम्पॅक्ट करणारे कोणकोणते कुन गॅस आहेत याच्यामध्ये असा एक गॅस आहे किंवा असे गॅस आहेत जे सर्वात जास्त म्हणजे आपण म्हणतो ना पृथ्वीकडून जातो आणि तो सर्वात जास्त काळ हा वातावरणामध्ये राहतो त्याला म्हणजे त्याचं जे आपण म्हणतो ना डिग्रेडेशन टाइम खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर पर्यायमध्ये बघा सी ओ टूतले आहे एस सी एफ सी तिसरं एन ओ टू चौथं वरील सर्व वरील एक दोन ओके याच्यामध्ये चौथंच बरोबर याचं उत्तर सी ओ टू आणि एस सी एफ सी यांचा काळ मोठ्या प्रमाणावर आहे बघा दोनशे ते अडीचशे वर्षपर्यंत हे वातावरणामध्ये राहू शकतात आणि सी ओ टू साध्या तरी मोठ्या प्रमाणावर ग्रीनहाऊस इम्पॅक्ट करणाऱ्यामध्ये सर्वात मोठा हा वायू आहे जास्त प्रमाणात वातावरणामध्ये सी ओ टू हा जातो त्यानंतर सावं बघा वृक्षतोड झाल्यामुळे कोणता ग्रीनहाऊस गॅस यामध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला सांगितलं वृक्षतोड झाला म्हणजे कोणतं टू मोठ्या प्रमाणात वाढतो सी ओ टू बघा तुम्हाला फोटोसिंथेटिक क्रिया माहिती असून जे वनस्पती बघा हे सी ओ टू घेत असतात आणि ऑक्सिजन सोडित असतात तर वृक्षतोड जर झाली तर ते आपल्या जे वातावरणाचं सी ओ टू बघा त्याचं विघटन होत नाही आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन येत नाही म्हणजे जर वृक्ष नसेल तर काय होईल सी ओ टूचं प्रमाण वाढत ओके मग त्याच्यामुळे काय झालं वृक्षतोड झाल्यामुळे वातावरणामध्ये ग्रीन हाऊसमध्ये कोणता वायू वाढत चाललाय सीओ टू आणि सी एस सी एफ सी किंवा जी इतर गॅस क्लोरोफ्लो कार्बन हे काय म्हणून वाटतात जे रेफ्रिजरेटर आहे किंवा जी रे, तर मशनी बघा जे केमिकल इंडस्ट्री बघा यांच्यामुळे ते हा गॅस वातावरणामध्ये जात असतो त्यानंतर सातवा बघा कृषी पीक बदलामुळे मी सुरुवातीला सुद्धा याचं उदाहरण दिलं होतं कृषी पीक बदलामुळे खालीपैकी कोणत्या पिकांमुळे सर्वात जास्त म्हणजे एसी सण सतराशे पन्नास नंतर आतापर्यंत एकशे एक्कावन्न पर्सेंट वाढ सी एच फोर म्हणजे मितेन हवायू वातावरणात तयार झालेला आहे यामुळे पृथ्वीच्या हवामानबद्दल हो ही क्रिया होत चालली आहे म्हणजे ग्रीनहाऊस गॅस ही क्रिया काय होत चालली इम्पॅक्ट ग्रीनहाऊस गॅस इम्पॅक्ट होत चाललेला आहे लक्षात ठेवा म्हणजे कोणतं पीक घेतलं आहे असं सोप्यामध्ये आपलं सांगितलं आहे ज्याच्यामुळं बघा सतराशे पन पन्नास नंतर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये एकशे एक्कावन्न पर्सेंट वाढ झाली तो कोणता गॅस आहे सी एच फोर मग सी एच फोर काय प्रश्न निर्माण होते हे पण माहीत पाहिजे तर बघा सर्वात जास्त कशामुळे होतं पर्यामध्ये दिलं आपल्याला भाताचं पीक पहिलं दुसरं ज्वारी तिसरं भुईमुख आ चौथं या पिकी नाही तर याचं उत्तर मी सुरुवातीला सांगितलं होतं जे भात किंवा तांदूळ म्हणलं जातं याच्यामार्फत बघा सर्वात जास्त सी एच फोर हा वातावरणामध्ये जातो ओके बाकीचे पण ज्वारी भुईमुखमध्ये पण जातो पण एवढ्या प्रमाणात जात नाही जेवढ्या भाताचं म्हणजे तांदूळच पिक आहे बघ घेतल्यानंतर वातावरणामध्ये मिथेन हा वायू जातो मिथेन वायू बघा कमी वेळासाठी जातो त्याच जर आपण कंट्रोल केलं तर बघा येणार तीस चाळीस वर्षामध्ये त्याचं विघटनसुद्धा सुद्धा होऊ शकतं नंतर हो बघा ओझोन वायू पृप्तीच्या सरपेस म्हणजे भूपृष्ठापासून किती उंचीवर आढळतो हा बघा ओझोन तर बघा हा जॉग्रफीचा सुद्धा पार्ट आहे किती किलोमीटरपर्यंत आढळतो पर्यायमध्ये बघा पाच ते आठ किलोमीटर दुसरं पन्नास ते साठ किलोमीटर तिसरं बारा ते पस्तीस चौथ्या यापैकी नाही याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे बाराशे पस्तीस किलोमीटरपर्यंत ओझोन हा वायू काय होतं भूपृष्ठापासून उंचीवर आढळतो यामुळे का त्याची सूर्याची अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो का सूर्यकिरण जे राहते पृथ्वीकडे ते त्याला काय होतं बाधा ओझोनमुळं राहत होतं त्यामुळं जे भूपृष्ठावरील जे सजीव राहतात यांचं संरक्षण ओजनवायूमुळं होत राहतं त्यानंतर नवं बघा सर्वप्रथम जोसेफ फर्मन हा क्वेश्चन पाहिले एक नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा घेतला होता आपण बघा सर्वप्रथम जोसेफ फर्मन यांनी कोणत्या वर्षी अंटार्क्टिका खंडावर ओझोनचे प्रमाण कमी आहे म्हणजे ओझोन छिद्र पाहिले त्यानुसार त्या ठिकाणी त्याला असं आढळलं की चाळीस पर्सेंट ओझोन या ठिकाणी कमी झालं आहे असे त्यांनी प्रस्तुत केले हे कोणत्या वर्षीची घटना त्यांनी सांगितली म्हणजे कोणत्या वर्षी डिक्लेअर केलं होतं जोसेस फर्मननी इचारतीन की अं अंटार्क्टिका खंडावर प्रथम कोणी म्हणतो ना ओजन छिद्र पाहिले तर कोणी पाहिलं होतं जोसेफ फर्मन आणि इचार पुन्हा की कोणत्या वर्षी पाहिलं होतं तर पर्यायमध्ये सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे कोणतं आहे तर पर्यायमध्ये बघा पहिलं एकोणीशे त्र्याऐंशी एकोण दुसरं एकोणीसशे पंच्याऐंशी तिसरं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे एकोणीसशे एक एक्क्याण्णव याचं जे उत्तर मित्र मित्रांनो ते आहे एकोणीसशे पंच्याऐंशी एक दोन नंबरचं या दोन नंबरचं एकोणीसशे पंच्याऐंशी काय जोसेफ फर्मन या वर्षी अंटार्क्टिका खंडावर बघा ओझन आहे बघा याचं जे ओझनचं लेअर आहे बघा त्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना ओझोन होलसुद्धा पाहिले त्याला आपण ओझन छिद्रसुद्धा म्हणतो किंवा त्या ठिकाणी त्याला ओझनचं प्रमाण कमी आढळलं त्यानुसार बघा ज्यावेळी एकोणीशे पंच्याऐंशीमध्ये ही घटना घडली किंवा त्याने मांडलं बघा त्यानंतर एकोणीशे सत्याऐंशीला बघ मॉनिटर करा झाला तुम्हाला माहिती असं मॉनिटर करा कशी आहे ओझनशी संबंधित आहे जे ओझन छिद्र त्यांनी पाहिले बघा त्याच्यावरती विचार करण्यात आला एकोणीशे सत्याऐंशीमध्ये त्याला मॉनिटर करा म्हणलं त्यानंतर बघा त्याच दिवशी म्हणजे जून महिन्यात ही बैठक पार पडली त्या वर्षीपासून ठरलं की सप्टेंबर महिना जे का त्यामध्ये सोळा तारीख जी आहे बघा सोळा सप्टेंबर ही तारीख ओझन दिवस म्हणून जागतिक साजरा करायचा म्हणून ठरलं त्यानंतर दहा ऑकेशन बघा ओझन मोजण्याचे एक काही सर्वांना माहीत आहे पर्यामध्ये बघा पहिलं बेरोमीटर दुसरं डॉप्सन आहे तिसरं गॅल्वेनोमीटर चौथाही यापैकी नाही याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे डॉप्सन हे गॅल्वे बेरोमीटर तर माहिती दाब मोजण्यासाठी गॅल्वेनोमीटर हे करंट मोजण्यासाठी ॲम्पेअरच्या ॲज सेम गॅल्वेटरसुद्धा वापरलं जातं जे स्पीड आहे इलेक्ट्रिसिटीचं त्याच्यावर मोजता येतं त्यानंतर बघा अकरा क्वेश्चन ओझन शरण होण्याचे काय काय कारणं आहेत आपल्याला विचारले परळीमध्ये बघा सी एफ सी दिले सी एफ सी आणि एन एच टू एन टू ओ सॉरी दुसरं हॅलोजन्स तिसरं सी एच फोर चौथा आहे वरील सर्व तर बघा ओझन शरण तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त जे अल्ट्रावायड याला आळवण्याचं काम ओझन करीत असतं तो ओझन आहे बघा काही मानवनिर्मित क्रियामुळे काय होतं ओझनला शरण किंवा छिद्र चाललं आहे किंवा ओझनची जी क्वांटिटी किंवा म्हणतो ना लेअर आहे तो कमी होत आहे तर काय कारण आहे त्याच्यामध्ये दिलं याचं जे चार नंबरचा पर्याय बघा हे ओके सी एफ सी म्हणजे क्लोरोफ्लो कार्बन एन टू नायट्रोजन डायऑक्साईड हॅलोजन्स बघा हे खूप घातक एक आणि सी एच फोर मिथेन हे सर्व ओझन शहरण्यासाठी इम्पॅक्ट पडत असतात आणि हेच ओ हॅलोजन्स सोडलं ओके हे जे इतर आहेत बघा हे ग्रीनहाऊस इम्पॅक्टसुद्धा गॅसमध्ये सुद्धा मोडलं जातं त्यानंतर बारा क्वेश्चन बघा ग्रीनहाऊस गॅसमुळं हवामान बदल निर्माण झाले आहे त्यापैकी म्हणजे एक वैश्विक तापमान आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग त्यापैकी याचे जर वैश्विक तापमान असे जर वाढले खालपैकी बदल निर्माण होतात तुम्हाला माहिती आहे काही बघा कशी ज्यावेळी इंडस्ट्रीलायशन नव्हतं किंवा काय नव्हतं वृषतोड वृक्ष मोठ्या प्रमाणात त्यावेळी काय होतं जर ध्रुवावर बघितलं तर बर्फ मोठ्या प्रमाणावर होता पण काय झालं ज्यावेळी इंडस्ट्रीयझेशन सुरू झालं वृषतोड मोठ्या प्रमाणावर किंवा सिव्हिलायझेशन सुरू झाली आहे त्यामुळे काय झालं वृषतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात आले त्याद्वारे काय झालं मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन सीओ टूचं प्रमाणसुद्धा वाढलं इंडस्ट्रीश जे कंपनी आहे बघा इंडर इंडस्ट्रीलायझेशन म्हणतो आपण त्यामुळे काय झालं विविध गॅस एन्व्हायरमेंटमध्ये सोडलेलं आहे कृषीतून सुद्धा जसं भाताचं पीक वाढलं तर विविध गॅस वातावरणात गेले तर यामुळे काय झालं जे याच्यामुळं ग्रीनहाऊस निर्माण झाला ओके आणि इंडस्ट्रिलायझेशन आहे बघा याच्यामुळं काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे जागतिक तापमान आहे याच्यामध्ये वाढ निर्माण झाली हे जागतिक तापमान वाढल्यामुळे काय झालं बघा इतर गोष्टीसुद्धा निर्माण झाली जसं की बर्फ वितळायला लागला किंवा आपण म्हणतो ना ग्लोबल वॉर्मिंग तयार जातो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे असा एक संच आहे त्याच्यामध्ये विविध गोष्टी होत राहतात ओके आता ते पाऊ कोणकोणते बदल निर्माण झाले पर्यामध्ये बघा पहिले बर्फ वितळणे दुसरं समुद्राची पातळी वाढणे पहिल्या याच्यामध्ये ते दुसरं बघा महासागरीय वारे प्रभाव पर्जन्य प्रभाव तिसरा जैविधता प्रभाव बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्ट मानलं जातं खाद्यानं उत्पादन प्रभाव चौथे मानवी प्रभाव ओके एका या याच्यामध्ये चौथ्या वरील सर्व ते सर्व याचं जे आन्सर मित्रांनो ते वरील सर्व ग्लोबल वॉर्मिंगमुळे बघा बर्फ वितळायला लागले टेम्परेचर वाढल्यामुळं बर्फ हिजवा समुद्राची पातळी वाढली त्यानंतर जे वारे बघा यांच्यावर इम्पॅक्ट पडला त्याच्यामुळं प्रजनसुद्धा व्यवस्थित पडत नाही आपल्याकडे तुम्ही पाहिलं की जे जूनमध्ये पाऊस पडायला ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा पडायला लागला हे काय ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे विविध गॅसेसमुळं जे जागतिक तापमान वाढले बघा त्याचाच इम्पॅक्ट आहे नंतर बायोडायव्हर्सिटी निर्माण झाली पाऊस जर पडत नसतं तर विविध याच्यामध्ये तर बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्ट पडायला लागला ओके मान्यव प्रभावसुद्धा व्हायला लागला ओके जास्त डिटेलमध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंग हा सेक्शन आणू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करू तेरावा बघा मॉन्ट्रेल प्रोटोकॉल मी सांगितलं होतं याचं उत्तर सुद्धा एकदा तर बघा मॉन्ट्रेल प्रोटोकॉल कोणत्या वर्षी करण्यात आला जो ओझन शहरण थांबवण्यासाठी कॅनडा येथे केला गेला त्यानुसार दरवर्षी सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझन दिवस साजरा करण्याचे ठरवले तर वर्ष सांगा मॉन्ट्रेल प्रोटोकॉल कधी झाला ओके कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला जर कदाचित माहीत असेल तर बघा पर्या मी उत्तर पण सांगतो त्यामध्ये ते एकोणीसशे शहाऐंशी दुसरं एकोणीशे सत्याऐंशी तिसरा भाग एकोणीशे नव्याण्णव चौदा एकोणीसशे ब्याण्णव तुम्हाला मी सांगितलं की ओजन छिद्र आहे बघा जोसेफ से ने याला सापडलं होतं ते काही सापडलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशीला तर त्याच्यावर थोडं सिरियस होण्यासाठी त्यांनी काय एकोणीशे सत्याऐंशीमध्ये बघा कॅनडा या ठिकाणी मॉट्रेल प्रोटोकॉल काढण्यात आला त्या मॉन्ट्रेल मॉन्ट्रेल प्रोटोकॉलमध्ये सोळा सप्टेंबर ही हा दिवस आहे बघा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं मग असं मॉन्ट्रेल प्रोटोकॉल कधी केलं मी सांगितलं दोन वर्षानंतरच केला होता एकोणीशे सत्याऐंशीला आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला अंटार्क्टिका कांडावर त्याला छिद्र आढळलं होतं ओजन छिद्र म्हणलं जातं चाळीस पर्सेंट तिथं कमी झालेलं आपलं सापडलं ला होतं लास्ट क्वेश्चन आहे बघा प्रथम पृथ्वी संमेलन कोणत्या वर्षी आयोजित केले ज्यामध्ये एकशे चोपन्न विकसनशील देश होते त्याच्यामध्ये प्रमुख विषय होते ते उद्देश होते ओझन शरण वन नाश इथं नॅशन येतो वन नाशे, ये नाशे जैविविधता रास हवमान बदल नंतर पर्जन्य आणि शेवटचं म्हणजे टिकाऊ विकास किंवा त्याला दुसरा शब्द एक आता नवीन आला शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणलं जातं तर या सर्व गोष्टीवर भर प्रथमच देण्यात आला आणि या संमेलनात अजेंडा एकवीस हा कार्यक्रम ठरवण्यात आला जसं रिओ ट्वेंटी ठरवण्यात आला दोन हजार बारामध्ये तसंच अजेंडा एकवीस हा कार्यक्रम कधी ठरवण्यात आला असं सांगितलं आहे पर्यामध्ये बघा एकोणीसशे ब्याण्णवले रिओ संमेलन दुसरं एकोणीशे नव्वद लंडन संमेलन तिसरे एकोणीसशे बहात्तर स्टॉकोम्स संमेलन येत होम नाही स्टॉक होम संमेलन आहे चौथं दोन हजार बारा रिओ संमेलन याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे एकोणीसशे ब्याण्णव तर पृथ्वीन संमेलन कधी ठरवण्यात आलं एकोणीशे ब्याण्णवला रिओ संमेलनसुद्धा म्हटलं तर याच्यामध्ये अजेंडा एकवीस ठरवण्यात याच्यामध्ये प्रमुख विषय भर देण्यात आलं म्हणजे जसं की ओझन शरण महत्त्वपूर्ण होता त्यावेळी ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा थोड्याफार सुरुवात झाली होती हवामान बदल आमलेपर्जनसुद्धा पडले हे महत्त्वपूर्ण विषय आणि एक टिकाऊ विकास म्हणजे शाश्वत विकास ही एक नवीन कन्सेप्ट त्यावेळी आणली होती त्याच्यामध्ये अजेंडा एकवीस हे टार्गेट ठरवण्यात आलं होतं ओके यानंतर रिओ ट्वेंटी टी रिव्ह्यू दोन हजार बारामध्ये बघा रिव्ह्यू ट्वेंटी म्हणलं त्याला त्याच्यामध्ये विविध अजेंडा ठरवण्यात आले होते आपण त्याच्यानंतर आणू फिफ्टीन ऑकेशन बघा संयुक्त राष्ट्रानुसार ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमानवाढ म्हणलं जातं तर संयुक्त राष्ट्रानुसार ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी एक संमेलन आयोजित केलं गेलं बघा त्यामध्ये एक नवीन विचार म्हणजे कन्सेप्ट आला यू एन एफ सी 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 ट्रिपल सी हा युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेटिक चेंज ही वर्ष कोणते होते की ह्या वर्षी संयुक्त राष्ट्रद्वारा एका का याच्यावर काय म्हणला आपण चर्चा करण्यात आली त्याच्यामध्ये यू एन एफ सी सी एक नवीन कन्सेप्ट टाकले केलं म्हणजे यानुसार बघा यू एन एस एफ सीच्या विविध बैठका आपण पाहतो मग कोणतं वर्ष होतं तर परळीमध्ये एक बघा एकोणीसशे ब्याण्णवले दुसरं एकोणीसशे चौऱ्याण्णव तिसरं एकोणीसशे सत्त्याण्णव चौथा आहे दोन हजार दोन तर कधी ठरवण्यात था आलं होतं हे एकोणीशे ब्याण्णवमध्ये रिओ संमेलन म्हणलं जातं कि प्रथम किंवा प्रथम कृपती संमेलन याच्यामध्ये हे करण्यात आलं बघा याच्यानंतर बघा एकोणीसशे ब्याण्णवनंतर नंतर तिसरे एक संमेलन यू एन एफ सीचं भरले एकोणीशे सत्त्याऐंशी एकोणीसशे आय थिंक एकोणीसशे सत्त्याण्णवला भरलं त्याला प्रोटो प्रोटो प्रोटो, 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 प्रोटो ला ला क्योटो प्रोटोकॉल म्हणलं गेलं बघा जपानमध्ये क्योटो शहरामध्ये भरलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगवर मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आली होती आपण याच्यानंतर बघा ते क्योटो प्रोटोकॉलनंतरच पुढचा पाठ पाहू ओके तर मित्रांनो हे जे आपण पंधरा क्वेश्चन घेतले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कसे वाटले काही इशू असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा जर ओके okay, वाटला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं सांगता नक्की सबस्क्राइब करा ओके okay, व्हिडिओ पुढे एवढं मिळतो परत सर्वांना जय हिंद